नमस्कार मित्रांनो, टेक विथ राहुल या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा, जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील. मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत शासनाकडून अल्पमुदत पीक कर्जाची पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदानाचा लाभ दिला होता. मात्र मित्रांनो, बऱ्याच अटी शर्तीच्या तांत्रिक चुकांमुळे बऱ्याच शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित राहावे लागले होते. मित्रांनो, आता मात्र अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदानाचा लाभ देण्याबाबत शासन स्तरावर हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, सन 2017-2018 या वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 30 जून 2018 परतफेड केलेले असल्यास, तसेच 2018-2019 या वर्षातील कर्ज 30 जून 2019 व 2019-2020 या वर्षातील पीक कर्ज 31 ऑगस्ट 2020 पूर्णतः म्हणजेच व्याज व मुद्दल दोन्ही परतफेड केलेली असल्यास अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयेपर्यंत प्रोत्साहन रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात आलेली होती. मात्र मित्रांनो, बऱ्याच केसमध्ये बँकांच्या तांत्रिक चुकामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित राहावे लागले होते. मित्रांनो, आता मात्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने तांत्रिक चुकामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्याकरिता हालचाली सुरू केलेल्या आहेत. मित्रांनो, याबाबत दिनांक 5 मार्च 2024 रोजी सहकार विभागाकडून GR सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला होता. मित्रांनो, काही जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी एका आर्थिक वर्षात 2 वेळा पीक कर्ज घेतात, तसेच या योजनेच्या निकषाप्रमाणे त्यांनी कर्जाची परतफेड सुद्धा केलेली होती. मात्र त्यांना सुद्धा या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागले होते. मित्रांनो, आता मात्र शासनाकडून अशा शेतकऱ्यांना सुद्धा 50,000 रुपये प्रोत्साहन लाभ देण्याबाबत हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत. लवकरच मित्रांनो, अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लाभाची रक्कम जमा झालेली आपल्याला पाहायला मिळेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तसेच या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तसेच मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील. तर चला मित्रांनो, भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.